छान अशी बटाट्याची भाजी करण्यासाठी इथे मी 5 ते 6 बटाटे उकडून घेतलेली आहे आणि त्याची साल काढून मध्यम आकारामध्ये कट करून घेतलेले आहे. भाजीमध्ये घालून घेण्यासाठी मी कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. 4 कांदे घेतलेले आहे मी. तसेच 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. भाजी करण्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. कढई थोडीशी तापली की यामध्ये घालून घेणार आहे 2 चमचे तेल. तेल छान असे गरम होऊ द्यायचे आहे. तेल छान गरम झाले की यामध्ये घालून घ्यायचे आहे 1 चमचा मोहरी. मोहरी छान फुलली की यामध्ये घालून घ्यायचे आहे 1 चमचा जिरं. आणि आता यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा. बारीक गॅसवरती कांदा आपल्याला छान असा गोल्डन रंगावरती परतवून घ्यायचा आहे. अजिबात कांदा जळू द्यायचा नाही आहे. बारीक गॅसवर छान असा 2 ते 3 मिनिट कांदा मस्त असा परतवून घ्यायचा आहे. कांदा थोडासा परतत आला की यामध्ये घालून घ्यायची आहे हिरवी मिरची. हिरवी मिरची मी कांदा परतल्यानंतर घालते आहे कारण मिरची खूप तिखट आहे, त्यामुळे मी ही कांदा परतवून झाल्यावर यात घातलेली आहे. आणि आता यामध्ये घालून घेऊ 1/2 चमचा हिंग. कांदा अजून थोडासा परतू द्यायचा आहे. कांदा परतत असताना घालायची थोडीशी कोथिंबीर, खूप छान लागते. थोडीशी कांदा परतत असताना कोथिंबीर घातली की बटाट्याची भाजी खूप मस्त लागते. आणि यातच घालून घ्यायची आहे आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट घातल्यावर देखील आपल्याला यामध्ये 2 मिनिट छान ती परतू द्यायची आहे जेणेकरून आलं लसणाचा कच्चेपणा निघून जाईल. हे बघा कांदा पण खूप छान असा परतवले गेलेला आहे. यामध्ये घालून घेऊ 1/2 चमचा हळद पावडर. 2 मिनिट परतवून घेऊ आणि घालून घेऊ बारीक कट करून घेतलेले बटाटे. बटाटे आपण उकडून घेतलेले आहे त्यामुळे भाजी बनवायला अजिबात वेळ लागणार नाही. भाजीत घालून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ आणि घालायची आहे कोथिंबीर. 2 मिनिट परतवून घेऊ आणि छान अशी बटाट्याची भाजी बनवून झालेली आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. बाय.